हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ अस। सो लास्ट क्लास वी आर डिस्कसिंग अबाउट द डाइजेस्टिव सिस्टम। व्हाट इज द प्रोसेस ऑफ डाइजेस्टिव? कार्बोहाइड्रेट, प्रोटीन, फैट्स, द डाइजेशन प्रोसेस कसं होते ते आपण बघितलं। टुडेज लेक्चर इज फीड न्यूट्रिएंट्स। दिस इज द टॉपिक फॉर पेपर सेकंड। सो व्हाट आर द फीड न्यूट्रिएंट्स? फीड न्यूट्रिएंट्स कुठले कुठले आहेत त्याची आपल्याला स्टडी करायची आहे व्हिडिओमध्ये। ओके, सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक अँड इंटरेस्टिंग, और इट इज रिलेटेड टू द ह्युमन बॉडी अँड ऑल्सो रिलेटेड टू द ॲनिमल्स। ओके, सो इन दिस व्हॉट इज मीन बाय द फीड न्यूट्रिएंट्स? फीड न्यूट्रिएंट्स मीन्स दोज फीड, जे आपण जे फीड खातो त्याच्यामध्ये कुठले कुठले न्यूट्रिएंट असतात ते आपल्याला बघायचं आहे। फीड न्यूट्रिएंट इट इज अ सबस्टन्स ऑर एनी बॉडी कॉन्स्टिट्युअंट दॅट नरिशेज द बॉडी अँड हेल्प इन मेंटेनन्स ग्रोथ अँड प्रोडक्शन ऑफ द रिप्रोडक्शन ऑफ द ॲनिमल्स। म्हणजे जे काही फीडमधले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते मेंटेनन्स ग्रोथ आणि प्रोडक्शन रिप्रोडक्शन वाढवण्यासाठी जे हेल्प करतात, नरिशेश करतात किंवा मॅनेजमेंट व्यवस्थापन करतात, दिस इज द कॉल्ड एज फीड न्यूट्रिएंट्स। ओके, सो कंपोजिशन ऑफ ॲनिमल बॉडी। ॲनिमल कंपोजिशन ऑफ ॲनिमल बॉडी इट कन्सिस्ट ऑफ फोर मेजर न्यूट्रिएंट्स लाईक दॅट्स वॉटर, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स अँड मिनरल्स। ओके, सो दीज आर द मेजर न्यूट्रिएंट्स, इट इज अ कंपोजिशन ऑफ ॲनिमल बॉडी। ओके, सो वन बाय वन यू आर डिस्कसिंग अबाउट दीज न्यूट्रिएंट्स। फर्स्ट ऑफ ऑल दिस इज द वॉटर। वॉटर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट रोल। इट इज इजिली अवेलेबल ऑल ऑफ अस ॲनिमल्स, ऑल्सो ह्युमन बीइंग्स, ऑल द बर्ड्स ऑर ॲनिमल्स, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ न्यूट्रिएंट्स। ओके, सो वॉटर, वॉट आर द फंक्शन्स? इट इज अ वायटल रोल इन ॲनिमल्स ऑल लाईफ ऑफ प्रोसेस। इट इज द सिम्पलेस्ट आणि रेडिली अवेलेबल अँड चीपेस्ट फीड न्यूट्रिएंट्स। ओके, सो इन कॅटल वॉटर इज अप्रॉक्सिमेटली 75-80% ॲट द बर्थ अँड 68-70% ॲट 5 months and 50-60% body weight in the mature animals. म्हणजे बघा, 75-80% आणि 50-60% बॉडी वेट ॲट द मॅच्युअर ॲनिमलला वॉटरची रिक्वायरमेंट असते। त्याच्यानंतर इन द ॲबसेन्स ऑफ वॉटर ऑफ ॲनिमल वुल डाय कंपॅरेटिवली इन शॉर्ट टाईम कंपेअर्ड एनी अदर न्यूट्रिएंट्स, बिकॉज वॉटर इज अ मेस्ट वायटल रोल्स ऑर मेजर न्यूट्रिएंट required for all animals or animal bodies. Okay, next, what are the sources of water for the animals? kutle kutle sources in animal mode ki kutle, what are the sources of water for animals? water madle sources kutle ahet? ek ahe drinking water 75-80%, dusra ahe metabolic water 5-10%, ani tisra ahe water available from feeds and fodders 10-15%। त्याच्यामध्ये ग्रीन फॉडर आहे 75-90%, त्याच्यानंतर ड्राय फॉडर आहे 8-10%, त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेट आहे, कॉन्सन्ट्रेट 10-12%। ओके, सो दीज आर द सोर्सेस। मोस्ट ऑफ द ड्रिंकिंग वॉटर 75-80% ऑफ वॅटर। अदर्स मेटाबॉलिक वॉटर मीन्स दोज आर प्रेझेंट इन द बॉडी, दे रिक्वायर्ड लाईक दॅट्स अँड दोज अवेलेबल फीड्स अँड पॉटरमध्ये, फीड्स पॉटरमध्ये, ग्रीनमध्ये, ड्रायमध्ये, जे काही वॉटर कंटेंट असतं ते पर्सेंटेज दिलेले आहेत। ओके, इम्पॉर्टंट लाईक दॅट द ईच ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट इल्ड्स अबाउट 0.26-0.4 अँड 1.1 ml ऑफ मेटाबॉलिक वॉटर रिस्पेक्टिवली। म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट्सचं जर इल्ड म्हणजे डायजेशन वाढवायचं असेल तर त्याला 1 ml मेटाबॉलिक वॉटर तयार होते रिस्पेक्टिवली। ओके, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ वॉटर? इट इज अ मेजर कंपोनंट्स ऑफ व्हेरियस बॉडी फ्लुइड्स ऑफ द ब्लड, यूरिन, सलाइवा अँड लिम्फ अँड ट्रिट्स। इट इज अन इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्युअंट ऑफ एव्हरी लिव्हिंग टिश्यू। इट इज अन आयडियल सॉल्वंट फॉर द न्यूट्रिएंट। इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन द थर्मोरेग्युलेशन ऑफ बॉडी, बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी केलं जातं। इट मेक द ॲसिड बेस इक्विलिब्रियम इन द बॉडी, ॲसिड बेसचं बॅलन्स इक्विलिब्रियम करू शकते। इट इज रिक्वायर्ड इन द मेटाबॉलिझम बाय वे ऑफ ऑक्सिडेशन ऑफ न्यूट्रिएंट्स, मेटाबॉलिझम तयार होते। त्याच्यानंतर इट हेल्प्स इन ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रिएंट्स अँड हार्मोन्स थ्रू द ब्लड्स अँड द टिश्यू। मोस्ट ऑफ द ट्रान्सपोर्टेशनचा एक महत्त्वाचा रोल आहे। इट हेल्प्स
excretion of metabolic waste and toxic products from the kidney. जे काही वेस्ट प्रोडक्ट्स आहेत मेटाबॉलिक ते एक्झिट करण्यासाठी वॉटरचा खूप मेजर रोल आहे. त्याच्यानंतर इट ऑल्सो कीप द गॅस्ट्रोइंटेस्टिनल अँड रिप्रोडक्टिव्ह अँड युरोजेनायटल ट्रॅक्ट्स मॉइस्ट. त्याच्यानंतर इट हेल्प्स ट्रान्समिशन ऑफ साईट अँड साऊंड ड्यू टू द रिफ्रॅक्टिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्यानंतर इट ॲक्ट ॲज अ कुशन फॉर द जॉईंट्स फॉर्म द जॉईंट्स एनिवल अँड फॉर द नर्व्स अँड सेरिब्रल फ्लुइड्स. तुमचे जे हाडाचे बोन असतील किंवा जॉईंट्स असतील त्याच्यामध्ये वॉटरचा स्वाईनवर मॉइस्ट ठेवण्यासाठी, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स मॉइस्ट ठेवण्यासाठी वॉटरचा फंक्शन्स खूप मेजर रोल्स आहे. ओके, सो दीज आर द फंक्शन्स इन्क्लुडिंग द ॲनिमल बॉडी ऑर ह्युमन बॉडी. ओके, नेक्स्ट न्यूट्रिएंट्स आहे. इट इज अ इन्ग्रेडियंट ऑर इन्ग्रेडियंट म्हणा किंवा न्यूट्रिएंट म्हणा, इज कॉल्ड एज प्रोटीन्स. प्रोटीन्स आर डिफाइंड एज अ कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक नायट्रोजनस कंपाउंड कन्सिस्टिंग ऑफ वेरियस अमिनो एसिड्स जॉइंट टुगेदर बाय द पेप्टाइड लिंकेज. ओके, इट इज केमिकली ऑल द प्रोटीन कन्सिस्ट कार्बन हायड्रोजन ऑक्सिजन अँड नायट्रोजन अँड जनरली सल्फर अँड ऑकेशनली फॉस्फरस अँड द कॉपर. ओके, सो दीज आर द प्रोटीन कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक कॉम्प्लेक्स नायट्रोजनस कंपाउंड्स आहे अँड दिस इज अ मेजर मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रियंट्स इन द ह्युमन बॉडी ऑर ॲनिमल बॉडी. 1 ग्राम ऑफ प्रोटीन इल्स अबाउट 0.0% किलो एलर्जी. म्हणजे तुम्हाला 1 ग्राम प्रोटीन जर तयार करायचं असेल तर 0.08 किलो कॅलरी एनर्जी वेस्ट करावं लागणार. ओके, देन क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन सॉलिबिलिटी अँड शेप ऑफ द प्रोटीन्स. ओके, कंपोजिशन सॉलिबिलिटी आणि शेप ऑफ द प्रोटीन, इट कन्सिस्ट ऑफ 3 major classification of compound. One is the fibrous proteins. These insoluble animal proteins are resistant to the animal digestive systems and the composition of elongated filaments or chains coined by cross linkage. They are collagenous, elastins and keratin. These are the fibrous proteins are there. And next आहे ग्लोबल प्रोटीन्स. दिस ग्रुप इन्क्लूड द एन्झाईम्स एंटीजन अँड हार्मोन्स हॅविंग प्रोटीन्स. दे हॅव अल्बुमिन, ग्लोबुलिन, लॅक्टोग्लोबुलिन अँड हिस्टोबिन. दीज आर द एक्झाम्पल ऑफ द ग्लोबुलिन प्रोटीन्स. आणि नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्स प्रोटीन्स. दीज आर द कंपोज सिम्पल प्रोटीन्स कंबाइंड विथ नॉन प्रोटीन्स सब्स्टन्सेस कॉल्ड एज प्रोस्थेटिक ग्रुप्स अँड दीज आर फॉस्फो प्रोटीन्स, ग्लायकोप्रोटीन, लायकोप्रोटीन, हिमोप्रोटीन्स, न्यूक्लोप्रोटीन्स अँड द मेटालोप्रोटीन्स. मेजर मीन्स फायब्रस, ग्लोबरल अँड कॉम्प्लेक्स. दिस मेजर क्लासिफिकेशन ऑफ प्रोटीन्स. देन वॉट आर द फंक्शन्स ऑफ प्रोटीन्स एज लाईक द वॉटर ऑर प्रोटीन्स. ओके, दे आर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ॲनिमल सेल्स. मोस्ट इम्पॉर्टंट, ऑल द ॲनिमल सेल्स आर इट इज प्रोटेक्टेड फ्रॉम द प्रोटीन आर कवरिंग ऑफ द प्रोटीन्स. ओके, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द सेल. Being constituent of enzyme, they act as a catalytic agent different kinds of chemical reactions. जे काही केमिकल रिॲक्शन करायचे असेल कॅटलेटिक एन्झाईम म्हणून त्याचा आपण यूज करू शकतो, एजंट म्हणून. प्रोटीन स्टोर्ड अमेनो ॲसिड्स ॲज फूड न्यूट्रियंट इन ग्रोईंग एम्ब्रियो, एक्झाम्पल ओव्हर ओव्हा अल्ब्युमिन ऑर एग व्हाईट. एम्ब्रियो डेव्हलप करण्यासाठी प्रोटीनची खूप गरज असते. दे आर कॉन्स्टिट्युअंट्स आर हिमोग्लोबिन, मायोग्लोबिन्स विथ द हेल्प ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, ब्लड इन टू द मसल्स अँड रिस्पेक्टिवली. द ब्लड प्लाझ्मा प्रोटीन, विटॅमिन्स अँड द फायब्रिन हेल्प्स इन द क्लॉथिंग ऑफ द ब्लड. दे आर कंपोनंट ऑफ अँटीबॉडीज, एक्झाम्पल लॅक्टोग्लोबिन्स. त्याच्यानंतर क्रिएटिन्स, इट इज अ रिस्पॉन्सिबल फॉर द गिविंग स्ट्रक्चर टू द स्किन, ऊज, फिदर. दे आर इम्पॉर्टंट कन्स्टिट्युअंट्स मिल्क आणि एगमध्ये सापडू शकते. दे आर कंपोनंट्स हार्मोन्स लाईक वाईज थायरॉक्सिन अँड दे ॲक्ट ॲज अ एनर्जी सोर्सेस. ऑल द प्रोटीन्स फंक्शन, इट इज ॲक्ट ॲज अ एनर्जी सोर्सेस. दीज आर द प्रोटीन्स फंक्शन. ओके, देन नेक्स्ट इज अमिनो ॲसिड. अमिनो ॲसिड आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन. स्ट्रक्चर डिटरमाइन मेनी प्रॉपर्टीज ऑफ द प्रोटीन्स. ओके, दे आर प्रोड्यूस वेन प्रोटीन्स आर हायड्रोलाइज बाय द एन्झाइम अँड ॲसिड लाइकलेस. ओके, अमिनो ॲसिड. ओके, डिफरन्स बिटवीन द एसेन्शियल अँड नॉन एसेन्शियल अमिनो ॲसिड्स. यू नो द एसेन्शियल अमिनो ॲसिड्स अँड नॉन एसेन्शियल अमिनो ॲसिड.
essential amino acids, they are not synthesized in the body adequate amounts, and they are synthesized in the body in adequate quantities. They are to essential supplied to the diet. They are not essential frequently to the supplied to the diet. These are also called as indispensable amino acid, and these are called as dispensable amino acid. Example: arginine, histidine, isoleucine, leucine, lysine, and methionine, theobromine, and tyrosine, and valine. These are the example of essential amino acid. And examples of non-essential amino acid: these are the alanine, aspartic acid, cysteine, glutamic acid, clochardine, lysine, hydroxyproline, and proline, serine, and the pyrrolidine. So these are the difference between the essential amino acid and non-essential amino acid. Next is the most major nutrient in the animal body or human body. Major carbohydrates. Carbohydrates majorly in animals, cattle, pelvis. These are the carbohydrates nutrients. Okay. So carbohydrates arrowheads are defined as polyhydroxyaldehydes of ketones. It is called. Chemically, they contain carbon, hydrogen, and oxygen. So it is called as carbohydrates. Classification: carbohydrates. They are carbohydrates based on their chemical structure. Usually classified in two major groups are as sugar, non-sugar. त्याच्यामध्ये परत polysaccharides, glycans, starchमध्ये cellulose. त्याच्यानंतर complex carbohydrates, glycoproteins and glycoproteins. So these are the carbohydrates. It is presently most in the animal's body. Okay, difference between the monosaccharides and oligosaccharides. They consist of single polysaccharide aldehyde groups. They are consist of more than 10. Then example is triose, glyceride aldehyde, heterose, erythrose, pentose, anastase. Okay, example: disaccharides, sucrose, lactose, maltose, and cellulose. These are the example of the oligosaccharides. Then hexose, glucose, fructose, maltose, and galactose. These are the groups like that. And heptose is the serine monosaccharide. Okay. Next is the functions of carbohydrates. Most important function of carbohydrate: they are major source of energy to the animals. They are the components of the animal acids and glycoproteins, glycolipids, and fatty acids. They are constituent of RNA and DNA factors. They are present in milk as lactose. They play role in the synthesis of milk fat, and they form the bulk in the rumen and satisfy the hunger. 1 gram of a carbohydrate yields 4.18 kilocalorie energy. म्हणजे 1 gram carbohydrate तयार करायचं असेल तर तुम्हाला 4.18 kilocalorie energy तयार होते 1 ग्राममध्ये. ओके. लिपिड, इट इज ऑल्सो कॉल्ड एज फॅट और लिपिड्स. लिपिड्स आर वॉटर सॉल्युबल ऑर्गॅनिक बायो मॉलिक्युल्स फाउंड इन द प्लांट्स अँड ॲनिमल टिश्यूज. Classification of lipids: simple lipids, compound lipids, and derived lipids. Simple lipids: fats and waxes. Compound lipids: phospholipids and glycolipids and steroids. And derived lipids means sterols and essential oils. 1 gram of fat produce about 9.3 kilocalories of energy. म्हणजे 1 gram ऑफ फॅट तयार करण्यासाठी 9.3 किलो एनर्जी तयार करावी लागते, आपल्याला वेस्ट करावी लागते. ओके. सो दिस इज द लिपिड्स और इट्स ऑल्सो कॉल्ड एज फॅट्स. ओके. द फंक्शन्स ऑफ लिपिड्स, इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ लिपिड. दे आर रिच सोर्स ऑफ एनर्जी अँड सप्लाय अबाउट 2.25 टाइम मोर एनर्जी दॅन कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन्स. ॲज कम्पेअर टू द कार्बोहायड्रेट अँड प्रोटीनपेक्षा 2.25% टाइम्स मोर एनर्जी दे गिव टू द फॅट लिपिड्स. दे कॅरी फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स लाईक व्हिटॅमिन ए, डी, ई अँड के. दे प्रोड्यू इन्सुलेशन ऑफ द वायटल ऑर्गन्स अँड लुब्रिकेटन्स अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट्स. म्हणजे इन्सुलेशन आणि वायटल ऑर्गन्सला लुब्रिकेशन किंवा मॉइस्ट करण्यासाठी किंवा गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट करण्यासाठी फॅट्स खूप महत्त्वाचे जरूर आहे. The improved taste and palatability of the food and delay the sensation of the hunger. म्हणजे हंगरसाठी किंवा पॅलेटेबिलिटी टेस्टसाठी इट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म लिपिड्स. दे रेग्युलेट द हीट्स अँड द डिपॉझिटेड इन द सबक्युटॅनस टिश्यू बिंग पुअर कोऑर्डिनेटर ऑफ द हीट्स.
सबक्यूटेनस टिश्यू म्हणजे स्किनमध्ये जे काही टिश्यू असते त्याला पुअर कंडक्टर ऑफ द हीट्स म्हणजे फॅटचं डिपॉझिशन होऊन पडते. दे ॲक्ट ॲज अ रिझर्वायर फूड मटेरियल ऑन अकाउंट ऑफ देअर सॉल्युबिलिटी ॲक्विअस सोल्युशन अँड दे सप्लाय ऑल द फॅटी ॲसिड्स विच आर पॉलिसॅक्राइड्स पॉली दे आर ऑल फॅटी ॲसिड्स विच आर फिजिओलॉजिकली इम्पॉर्टन्स आहे. ओके, सो दीज आर द फंक्शन्स ऑफ लिपिड्स, मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, नेक्स्ट इज द मिनरल्स मॅटर्स. ओके, मिनरल्स एनिमल्स कंटेन 3.5% ऑफ द मिनरल मॅटर्स डिपेंडिंग अपॉन द एज स्पीसीज कंडिशन्स अँड फिजिओलॉजिकल स्टेटस ऑफ द एनिमल्स. मिनरल्स मोर दॅन 98% ऑफ कॅल्शियम प्रेझेंट इन द टीथ अँड द बोन्स अँड अबाउट 85% फॉस्फरस प्रेझेंट इन द स्केलेटन. स्केलेटन मीन्स द बोन्स. अँड आयर्न कॉपर आर इसेन्शियल कंस्टिट्यूंट फॉर द बॉडी हिमोग्लोबिन इन द ब्लड्स. त्याच्यानंतर सल्फर इज द पार्ट ऑफ द प्रोटीन मॉलिक्युल्स. सो दीज आर द मिनरल मॅटर्स. इट कन्सिस्ट मोस्ट ऑफ द प्रेझेंट इन द एनिमल बॉडी अँड टीथ अँड बोन्स लाईक दॅट्स दिस मिनरल्स. ओके, दिस इज द चार्ट. यू कॅन सी द कंपोजिशन ऑफ प्लांट अँड एनिमल बॉडी पर्सेंटेज वाईज. ओके, नेम फर्स्ट मेज 69% वॉटर, कार्बोहायड्रेट 26%, प्रोटीन 2.5%, फॅट 0.8% अँड ॲश 1.7%. त्याच्यानंतर बस बसी 73, 19, 2.5 and 8.0. त्याच्यानंतर मेज ग्रेन्स किंवा मक्याचे दाणे असतील त्याला, त्याच्यामध्ये वॉटर पर्सेंट प्रोटीन असते, कार्बोहायड्रेट 72% आहे, प्रोटीन 5.2 आहे, फॅट 3.9 आणि ॲश 1.3 आहे. त्याच्यानंतर न्यूबॉर्न काप्स, ज्या नवीन जे जन्मलेले काप आहेत त्याच्यामध्ये वॉटर 36% आहे, कार्बोहायड्रेट नसते 8.8% आहे, 3.6 आणि 4.0%. त्याच्यानंतर अडल्टमध्ये, अडल्ट इज थीन, 60% वॉटर, लेस दॅन 1% कार्बोहायड्रेट, 19% प्रोटीन, 12% फॅट अँड 5% ॲश. त्याच्यानंतर अडल्ट कॅटल इट इज कॉल्ड एज फॅट, 43% ऑफ वॉटर्स, लेस दॅन 1% कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आर 19%, फॅट्स आर 41% अँड 31% ॲश. त्याच्यानंतर डेअरी कॅटल्स वॉटर पर्सेंटेज आहे 57 आणि 0.2% कार्बोहायड्रेट्स अँड प्रोटीन 13% अँड फॅट 20.06 अँड ॲश इज द 5.6%. ओके, सो दिस इज द कंपोजिशन ऑफ प्लांट्स अँड एनिमल बॉडी पर्सेंटेज ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट्स. ओके, सो टुडेज टॉपिक इज फीड न्यूट्रिएंट्स, मीन्स वॉट आर द न्यूट्रिएंट्स रिक्वायर्ड युअर बॉडी अँड एनिमल बॉडी अँड देअर फंक्शन्स अँड देअर what are the importance, where are the sources. Okay, in this topic you have to learn, or you have to learn of this topic. Okay, so thank you for this listening of this video. So you can watch this video carefully, repeat and repeat. Then any doubt or any queries you can ask me the message or call me. Thank you.